त्याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा मी त्यांच्यावर जेवण केलेलं होतं, हा पण त्याची चर्चा झाली नव्हती. जो पण आमचा समझोता झालेला होता हो त्या समझोत्यानुसार एक जागा त्यांनी स्वाभिमानीला द्यायचं ठरवलं होतं. आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही 5 वर्ष सभागृहाच्या बाहेर राहणं आम्हाला काही बरं वाटत नाही, लोकसभेला अजून अवकाश आहे. त्यांना माहित होतं की मला रस आहे तो लोकसभेमध्ये. बरोबर, उद्या तुम्ही मला जाहीररित्या किंवा खाजगीत सुद्धा बोलायचं नाही की राजू शेट्टीला विधान परिषद देऊन सुद्धा राजू शेट्टी कसं काय आमच्या विरोधात निवडणूक लढवतो हे बोलायचं नाही. तुम्ही त्यांच्याकडे तसं कबूल करून हो डायरेक्ट बोललो होतो. पण तुम्ही त्यांच्या घरी गेला आणि ते भोजन तो किस ते कसं घडलं, म्हणजे कसं निमंत्रण आलं, कसे तुम्ही गेले ते जरा सांगू शकाल का? काही तुम्ही सतीश काकडे सतीश भायांबरोबर मला वाटतं तुम्ही वाटतं तुम्ही होते. मी हा सतीश काकडे आणि मी आम्ही दोघे आणि माझे काही सहकारी बरोबर होते आम्ही गेलो होतो. याचं कारण त्यांनी देशी गायीवर संशोधन करणारे काहीतरी एक तिथं युनिट सुरू केलेलं आहे आणि त्याला काहीतरी जागतिक बँकेची मदत लागलेली आहे आणि ते मला त्यांना दाखवायचं. ओके. आणि त्याने त्यामुळे त्यांनी सांगितलं की ते बघायला या, कारण हा नवीन प्रयोग आता या ठिकाणी देशी गायीवर चाललेला आहे. बरं. आणि मग स्वतः त्यांनी इंटरेस्ट घेऊन तुम्ही शेतकरी नेते आहेत तुम्हाला ही माहिती पाहिजे बरं ते सगळं बघा असं त्यांनी सांगितलं आणि ते सगळं दाखवलं. त्याच्या आधी मी कधी शारदा प्रतिष्ठानला सुद्धा भेटी दिलेली होती. बरोबर. हेही दाखवलं, कॉलेज दाखवलं, असं सगळ्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं करण्यामध्ये 3-4 तास गेल्यानंतर मग घरी त्यांच्या घरी जेवायला बोलवलं, जेवण झालं. एवढा साध्या त्यातला अर्थ आहे. त्याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा मी त्यांच्यावर जेवण केलेलं होतं, त्याची चर्चा झाली होती. हा, त्याची चर्चा व्हायचं कारण असं होतं शेट्टी साहेब की त्याची चर्चा का झाली की त्यानंतर तुम्हाला महाविकास आघाडीकडनं विधान परिषद जागा ऑफर झाली आणि त्यामुळे त्या भोजनाची जास्त चर्चा झाली असं नाही. त्याचं असं झालेलं होतं की महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या कोट्यातून लिस्ट मधले जे काही 12 द्यायचे आहेत, पूर्वी जो आमचा समझोता झालेला होता त्या समझोत्यानुसार एक जागा त्यांनी स्वाभिमानीला द्यायचं ठरवलं होतं. बरं. आणि मग त्यावेळी पवारांचं संमत पडलं की एक तर राज्यपाल फार विचित्र आहेत, त्यांचा विचित्रपणा किती आहे ते सगळ्या महाराष्ट्राला नंतर कळालं. बरं. आणि तुमची भावना जसं तुम्ही सदाकतलंच नाव सुचवलं तसं तुमच्या स्वभावाप्रमाणे कुणाचं तरी नाव सुचवणार हे माझ्या लक्षात आलेलं आहे. बरं. पण त्याला जर का राज्यपालांना आक्षेप घेतला तर नंतर अडचण होईल. बरं. आणि त्यामुळं आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही 5 वर्ष सभागृहाच्या बाहेर राहणं आम्हाला काही बरं वाटत नाही, लोकसभेला अजून अवकाश आहे. त्यांना माहित होतं की मला रस आहे तो लोकसभेमध्ये. बरोबर. त्यामुळं तुम्ही किमान 2024 पर्यंत तरी तुम्ही सभागृहात असणं गरजेचं आहे. ती महाविकास आघाडीच्या ची गरज आहे आणि महाराष्ट्राची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठेतरी चर्चा होईल ही तुम्हीच जागा स्वीकारावी अशी त्यांनी विनंती केली. बरं. मग मी विचार केला की फावल्या वेळामध्ये हे ठीक आहे बाबा, काय करायचं बसून त्याच्यामध्ये 4 वर्षी काढावीत. बरं. म्हणून त्याला होकार दिला. परंतु नंतर ते काही झालेलंच नाही आणि नंतर महाविकास आघाडी सोडल्यानंतर मी स्वतः राज्यपालांना सांगितलं की माझ्या नावाचा अजिबात विचार करू नका, करू नये असं लेखी पत्र मी त्यांना दिलेलं होतं. पण एक तुम्हाला सांगतो की मी त्यांना डायरेक्ट थेट सांगितलं, पवार साहेब मी वेगळा माणूस आहे तुम्हाला माहित आहे म्हटलं, पाहिजे तर तुम्ही कधी पवारांनाही विचारू शकता. म्हटलं की तुमची महाविकास आघाडी 2024 पर्यंत टिकणार आहे का नाही मला माहिती नाही. बरं. पण आता हातकणंगल्याचा खासदार हा महाविकास आघाडीचा आहे आणि मी लोकसभा लढवणार आहे. ओके. उद्या तुम्ही मला जाहीररित्या किंवा खाजगीत सुद्धा बोलायचं नाही की राजू शेट्टीला विधान परिषद देऊन सुद्धा राजू शेट्टी कसं काय आमच्या विरोधात निवडणूक लढवतो हे बोलायचं नाही. तुम्ही त्यांच्याकडे तसं कबूल करून डायरेक्ट बोललो होतो. ओके. ओके. ते उत्स्फूर्त बोलांना बोलून गेले की आम्ही तुमच्याकडेच की, नंतर म्हणाले अशा गोष्टी राजकारणात बोलायच्या नसतात. बरं. ओके. असं पण त्यांनी बोलले. पण याच्यामध्ये ही जेव्हा ऑफर आली तेव्हा म्हणजे तुमची जी तुमच्या जी कोल्हापूरमध्ये जी सभा झाली तेव्हा स्वाभिमानाचे शेतकरी काही कार्यकर्त्यांनी थोडी खदखद व्यक्त केली होती, ती जरा तुम्हाला थोडी अनपेक्षित होती का? शेट्टी साहेब तुम्हीच चाललेले आहात, काही लोकांनी खदखद व्यक्त केली होती. ती गोष्ट खदखद होती, काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. बरं. पण ती सुद्धा अशाच कोणीतरी काड्या घातलेल्या होत्या. बरं. ओके. मग मी म्हटलं की ठीक आहे, मी नकार देण्याच्या मनस्थितीत चालू होतो नंतर. हो. परत नंतर लक्षात सगळ्यांचे आलं की हे चुकीचं व्हायला लागलं. ओके. आणि मग परत ते पेल्यातलं वादळ पेल्यात ते खतखत व्यक्त करणारे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत आता? अजूनही आहेत. अजून आताही काम करतात. आताही काम करतात. ओके. ओके. बघा, शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते हे रांगडे असतात. बरोबर. प्रामाणिक असतात,
थोडेसे भोळसट असतात, नंतर संघटनेत येतात ते. बरोबर. लुच्चे असले तर मग दुसऱ्या पक्षात जातात ते. त्यामुळं कुणीतरी त्यांना पिन मारली की बघा सगळं आपल्या ताटात ओरपून घ्यायचं चाललंय, त्यांचा गैरसमज झाला होता. नंतर वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर ते झाले. ते झाले. आता काम माझ्यावरच माझ्या तुमच्याबरोबर.